मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उम्मेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल परिसरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते आणि पदाधिकारी उत्साहात प्रचार करत आहे, त्यामुळे पनवेलमध्ये प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. यावेळी खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री दिली जात आहे. पनवेल शहरातील भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार प्रचार झाला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, राष्ट्रवादी काँग्रेस नेते शिवदास कांबळे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, नीता माळी, रुचिता लोंढे, माजी नगरसेवक प्रदीप सावंत, डी आर भोईर, शिवसेनेचे पनवेल महाप्रमुख प्रथमेश सोमण, भाजपचे शहर सरचिटणीस अमित ओझे, संजय जैन, संजय भगत, केदार भगत, प्रीतम म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ, शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, रोहित जगताप, आरपीआयचे किशोर गायकवाड, गौतम पाटेकर, भाजपचे प्रभाग अध्यक्ष पवन सोनी, सुनील खळदे, अंजली इनामदार, सपना पाटील, उपेंद्र मराठे, भरत जाधव, कोमल कोळी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान यावेळी माजी नगरसेविका दर्शना भोईर यांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.